नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तुम्ही कोरोनाच्या बातम्या वाचायला सुरुवात केली असेल, टेलिव्हिजन सुरुवात सुद्धा तुम्हाला या बातम्या दिसत असतील। कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट J1 नावाचा आता सक्रिय होतो आहे। महाराष्ट्र असेल, गोवा असेल आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा आता या व्हेरियंटचे रुग्ण आढळायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा या व्हेरियंटचा एक पहिला रुग्ण आढळलेला आहे। नेमका हा व्हेरियंट काय आहे, पुन्हा एकदा आपल्याला मास्क घालावे लागणार आहेत का, कोरोना पुन्हा एकदा वाढतोय का, या सगळ्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत। आणि ही माहिती घेणार आहोत आपल्यासोबत IMA चे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये। सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढतोय आणि आता राज्यामध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत। नेमका J1 हा जो नवा व्हेरियंट आहे तो नेमका काय आहे हे सुरुवातीला जाणून घेऊयात। सर, आपण बघतो की आता बातम्या यायला सुरुवात झालेली आहे, कोरोनाचा JN1 हा एक नवीन व्हेरियंट आलेला आहे। नेमका हा व्हेरियंट काय आहे आणि कशा पद्धतीने हा वाढतोय? राहुल, आपण ज्या वेळेला 2022 मध्ये कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागले आणि वेगवेगळ्या प्रकारची जे काही बंधनं होती, लॉकडाऊन होतं, हे सगळं ज्यावेळेला बंद झालं आणि ही संपली किंवा याची महामारी संपली असं ज्यावेळेला जाहीर झालं, त्यावेळेला हेच सांगितलं होतं की कोरोना हा संपलेला नाही, तो विषाणू त्याच्यामधली वेगवेगळे बदल होणं हे चालूच राहणार आहे। त्याप्रमाणे 2021 मध्ये जो ओमायक्रॉन नावाचा कोरोनाचा एक व्हेरियंट आला होता, त्याची तिसरी लाट पसरली होती, तर त्याच ओमायक्रॉनचा एक सब व्हेरियंट, ओमायक्रॉनचं जे शास्त्रीय नाव आहे ते BA.2.86, त्याचा हा सब व्हेरियंट JN1 हा आता तो निर्माण झालेला आहे आणि तो जगामध्ये सर्वत्र व्यक्ती पसरतोय। याची साधारणतः सुरुवातीची नोंद ही अमेरिकेमध्ये सप्टेंबर पासून झालेली आहे आणि जगातल्या अनेक देशांमध्ये तो दिसू लागलेला आहे। आणि हा कोरोनाचा सब व्हेरियंट JN1 8 डिसेंबरला सर्वात प्रथम भारतामध्ये केरळमध्ये दिसून आला, एका महिलेला झालेला होता आणि तो आता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता आपण पाहतोय की त्याची संख्या खूप वेगाने वाढतीये। नेमकं सर, या व्हेरियंटचं वेगाने वाढण्यामागचं कारण नेमकं काय आहे, तो किती सिव्हिअर आहे आणि हा जर व्हेरियंटचे नवीन रुग्ण आढळले तर त्याचा किती धोका असू शकतो? हा व्हेरियंट वेगाने वाढतो म्हणजे याचं कारण असं असतं की तो ते कसं तो त्याचा गुणधर्म असतो। म्हणजे आपण याचा वेग जर पाहिला तर साधारणतः जागतिक आरोग्य संघटनेने जे जाहीर केलेलं आहे की 5 नोव्हेंबर ते 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळामध्ये तो जवळजवळ 25% वेगाने वाढला आणि आता त्याची वाढ जी आहे ती 80% स्पीडने ती वाढतीये। तर यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा खूप वेगाने वाढतोय, याची प्रसार शक्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु तो त्याचा जो प्रसार आहे तो आधीच्या कोरोनाचाच प्रकार असल्यामुळे त्याच पद्धतीने वाढतो, म्हणजे हवेतून सर्दी खोकला याच्या आपण ज्याला खोकतो किंवा शिंकतो त्याचे जे तुषार उडतात त्यातूनच तो पसरत असतो आणि तो आपल्या शरीरामध्ये वेगाने प्रवेश करतो, म्हणजे आपल्या शरीरातल्या नाकातल्या किंवा घशातले ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये तो शिरतो आणि मग त्याची खूप वाढ वेगाने व्हायला लागते। आणि त्याचबरोबर त्याचे बाकीचे गुणधर्म जरी प्रसाराचे खूप जास्ती असले तरी सुद्धा तो मारक नाहीये, म्हणजे त्याच्या या गुणधर्मामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तसं आपण पाहिलं की पहिल्या लाटेमधला SARS-CoV-2 किंवा सुरुवातीचा नॉव्हेल कोरोना व्हायरस आपण म्हणायचो तो विषाणू किंवा त्यानंतरचे आलेल्या डेल्टा किंवा इतर ज्या जे त्याचे व्हेरियंट होते, हे व्हेरियंट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर एक प्रकारचा दाह निर्माण करायचा, शरीरामध्ये संपूर्ण दाह निर्माण व्हायचा आणि त्याचबरोबर न्यूमोनियासारखे किंवा काही हृदयाला त्रास होण्यासारखे काही आजारही व्हायचे। तसं ह्या याच्यामध्ये तो कुठल्याही प्रकारचा सिव्हिअर दाह निर्माण करत नाही किंवा याच्यामुळे न्यूमोनिया होत नाही, त्याच्यामुळे त्याची मारक शक्ती किंवा कमी होण्याची शक्ती खूप कमी आहे। पण याची नेमकी लक्षणं कशी आहेत सर, म्हणजे आधीच्या कोरोनाचा जे व्हेरियंट होते त्याच्यासारखीचे लक्षणं आहेत का, याची वेगळी लक्षणं कुठे आता समोर येत आहेत? हा कोरोनाच्याच वंशावळीतला असल्यामुळं याच्यामुळं सर्दी आधी शिंका येणं, सर्दी होणं, तो नाकातूनच प्रवेश करतो, त्यानंतर घसा दुखणं, ताप येणं, खोकला सुरू होणं आणि अंग दुखणं या प्रकारची लक्षणं याच्यामध्ये नक्कीच जाणवतात, त्याच्यामुळे त्याची लक्षणं अशी फारशी वेगळी नाही आहेत। उलट ही लक्षणं खूप सौम्य आहेत, म्हणजे खूप कडक ताप येणं किंवा दम लागणं असाही प्रकार यामध्ये होत नाही, त्यामध्ये त्या व्यक्तीला
अंग दुखत असतं, सर्दी खोकला असतो आणि तो काही काळ लांबच असतो. बरोबर सर, अनेक प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न असतात किंवा लोकही हा प्रश्न विचारतात, तो म्हणजे कोविडच्या आता दोन लसी घेतलेल्या आहेत, अनेकांनी तीन लस सुद्धा घेतलेली आहेत, याच्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रसार का होतो आहे, पुन्हा एकदा कोरोना का होत आहे, तर ज्या लोकांनी लस घेतलेली आहे त्यांना सुद्धा हा जो व्हेरियंट आहे त्याची लागण होऊ शकते का, आणि या लसीचा याच्यावर काय प्रभाव पडू शकतो का? अगदी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण लोकांच्या मनात ही खूप महत्वाची शंका आहे. एक लक्षात घ्या, हा जो JN1 व्हेरियंट आहे हा ब्रेक थ्रू इन्फेक्शन करतो, म्हणजे तुम्हाला यापूर्वी जर कोरोना होऊन गेला असेल तर त्यामुळे जी प्रतिकार शक्ती आली असेल, किंवा तुम्ही लसीतले दोन डोस, अगदी तुम्ही बूस्टर डोस सुद्धा घेतला असेल तरी त्यामुळे जी प्रतिकार शक्ती निर्माण होते त्याला भेदून हा आपल्या शरीरामध्ये येतो. साधारणतः आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये असं लक्षात आलं की ज्या ज्या लोकांना हा नवीन विषाणूची बाधा झाली त्यामधल्या 43% लोकांनी यापूर्वी लस घेतलेली होती किंवा त्यांना होऊन गेला होता. म्हणजे थोडक्यातच तुम्हाला लस घेतली असेल तरीही हा आजार होतो, पण तुम्हाला लस घेतल्यानंतरची जी लक्षणं असतात ती मात्र अतिशय सौम्य असतात, म्हणजे त्याच्यामधून फार गंभीर त्रास होत नाही आणि तुम्ही लवकर बरे होता, हा याच्यामधला महत्वाचा भाग आहे. म्हणजे लस घेणं हे महत्वाचं अजूनही आहे. अमेरिकेमध्ये एक नवीन लस एक कंपनी तयार करते किंवा त्यांनी केलेली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की ही लस जर घेतली तर याही JN1 लाही प्रतिबंध होऊ शकतो, परंतु त्याबद्दल आपण भारतामध्ये ती लस येणार नाही येणार त्याबद्दल बोलण्याऐवजी एक लक्षात घ्या की तुम्ही आता लस घेतली असेल तर निश्चितच तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे लस आणि प्रतिबंधक उपाय ह्या दोन गोष्टी पाळल्यात तर आपल्याला निश्चितच ह्या आजाराची लागण होणार. निश्चित सर, लोकांना अजून एक प्रश्न असा पडतोय की पुन्हा एकदा जर रुग्ण वाढत आहेत आणि अनेक ठिकाणी त्यात आढळून येत आहेत, महाराष्ट्रात सुद्धा सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण या नवीन जो व्हेरियंट त्याचा आढळलेला आहे, मग अशा वेळी आता पुन्हा एकदा मास्क लावावा लागेल का? आपण बघितलं तर पब्लिक प्लेसेसमध्ये मास्क सक्ती होती आधी, परंतु ती हळूहळू आपण शिथिल केली होती, आता फारशी मास्क सक्ती कुठे नाही आहे, परंतु या नवीन व्हेरियंटचा जर प्रसार वाढला, आता न्यू इयर सुद्धा येत आहेत, त्यानंतर क्रिसमस सुद्धा आहे, तर लोकांच्या अनेक सोहळे असणार आहेत, तर त्यावेळेस मास्क घालावा लागेल का, आणि जर या व्हेरियंट पासून वाचायचं असेल तर नेमकी काय खबरदारी घ्यावी लागेल? खूप महत्वाची गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, 2020 साली ज्यावेळेला कोरोनाचा पहिला विषाणू आला त्यावेळेला जे प्रतिबंधक उपाय होते लस येण्यापूर्वी सुद्धा तेच उपाय आताही आहेत, तेही तेच उपाय या व्हेरियंट बद्दलही लागू आहेत. याच्यामध्ये महत्वाची सर्वात गोष्ट म्हणजे हा नाकातून पसरतो, श्वासातून पसरतो, त्याच्यामुळं आपण श्वास घेतो त्यावेळेला श्वासाबरोबर हे विषाणू आत जातात, त्यामुळं साहजिकच मास्क लावणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्या पृष्ठभागाला हात लावतो, तोच हात आपण नाकातोंडाला जर लावला तर तो त्याच्यामधूनही पसरतो, त्यामुळं आपण हातही स्वच्छ धुणं आवश्यक आहे, म्हणजे सॅनिटायझरनी किंवा साबण पाण्याने धुणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा 3 ते 6 फुटापर्यंत एखादी व्यक्ती खोकली तर तिथपर्यंत पसरतो, त्याच्यामुळे आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गर्दीची ठिकाणं टाळणं किंवा रादर गर्दीमध्ये न जाणं ह्या गोष्टी आपल्याला निश्चितच पाळाव्या लागणार. त्याच्यामुळे प्रतिबंधक उपाय लक्षात ठेवा तेच आहेत. ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की सिंगापूरमध्ये ह्या आजाराचे रुग्ण पसरल्यानंतर सिंगापूरमध्ये आज सक्तीचं मास्क वापरणं केलेलं आहे, किंबहुना भारतामध्ये सुद्धा केरळमध्ये असे रुग्ण सापडल्यावर कर्नाटक सरकारने सुद्धा अशा प्रकारे सर्वांनी मास्क वापरावा अशा प्रकारचं आवाहन केलं. निश्चित सर, पण ज्या रुग्णांना याची लागण होऊ शकते किंवा ज्या व्यक्तीला या नवीन व्हेरियंटची लागण होऊ शकते त्यांची ट्रीटमेंट नेमकी कशी असेल? आपण बघितलं तर आधी आपण क्वारंटाईन केलं जायचं किंवा त्यांच्यावर वेगळ्या वॉर्डमध्ये उपचार केले जात होते, परंतु आता तशी रचना होऊ शकते का हा रुग्ण घरात राहून सुद्धा बरा होऊ शकतो? एक लक्षात घ्या की 2020 पासून कोरोनाचे जेवढे काही व्हेरियंट आले त्यामधल्या कुठल्याच व्हेरियंटचा कुठल्याच औषधांनी नष्ट होत नाही, त्यामुळं साहजिकच आपल्याला जी लक्षणं असतात त्या लक्षणांची काळजी घेणं आणि तो इतरांपर्यंत पसरू नये ह्या दोन गोष्टी उपचारांमध्ये बघाव्या लागतात. यामध्ये साहजिकच जर तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याप्रमाणे तुम्ही दाखवलं पाहिजे, तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही कोरोनाची टेस्ट करून घेतली पाहिजे. आपली नेहमीची जी कोविडची टेस्ट आहे जी घशामध्ये नाकामध्ये स्वॅब घेऊन घेतात त्याच टेस्टमध्ये ह्याचं निदान होतं, त्याच्यामुळे ती टेस्ट घेऊन जर तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर तुम्ही एक साधारणतः 5 ते 7 दिवस घरामध्ये आयसोलेशनमध्ये राहिलं पाहिजे आणि विलगीकरणामध्ये, आणि त्याचबरोबर जी लक्षणं आहेत म्हणजे तापासाठी तापाच्या गोळ्या, सर्दी खोकल्यासाठी सर्दी खोकल्याची औषधं,
एवढ्याच गोष्टी आवश्यक आहेत, योग्य ते तो आहार आणि भरपूर पाणी पिणं आणि खोलीमध्ये वेगळं राहणं किंवा इतरांमध्ये मिक्स न होणं ह्या गोष्टीच आपल्याला पाळाव्या लागतील. त्याच्यासाठी वेगळं हे नाही, विश्रांती घेतली, योग्य औषधं घेतली तर तुम्ही निश्चित 7 दिवसामध्ये बरे होता. कारण आतापर्यंत जगामध्ये या आजारामुळं फार काही हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं असं काही अशी काही उदाहरणं नाही आहेत. फक्त ज्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी आहे, विशेषतः 70 वरचे वृद्ध किंवा ज्यांना काही असे प्रतिकार शक्ती कमी करणारे आजार आहेत, म्हणजे मधुमेह किंवा उच्च रक्तदाब, हृदयविकार, क्षयरोग, HIV अशा प्रकारचे आजार किंवा ज्यांच्यावर कर्करोगाची केमोथेरपी झालेली आहे अशा रुग्णांमध्ये थोडी प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यांना कदाचित याची बाधा जास्त होण्याची शक्यता आहे. याची जी लक्षणं आहेत थोडी तीव्र दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांनी तर निश्चितच आपण डॉक्टर वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत आणि आयसोलेशन मध्ये राहावं. निश्चित सर, तुम्ही ज्या लोकांना धोका याच्याबाबत सांगितलं, परंतु लहान मुलांचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. मागच्या कोविडमध्ये सुद्धा लहान मुलांना कोविड झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी हे सांगण्यात येत होतं. या व्हेरियंटचा लहान मुलांना नेमका किती धोका आहे आणि त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे? अगदी छोट्या लहान मुलांपेक्षा जी काही थोडी शाळा कॉलेजात जाणारी मुलं त्यांची काळजी खूपच घेणं आवश्यक आहे. जी शाळेत जाणारी मुले आपण असं पाहतो की बऱ्याचदा सर्दी खोकला ताप असला तरी पालक त्या मुलाला एखादी परीक्षा असते किंवा अभ्यास बुडेल शाळेमध्ये पाठवतात. तर असं न करता ते मूल आजारी असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून घ्या, त्याचं निदान करून घ्या, असेल तर त्याला योग्य ती औषधं द्या आणि शाळेत पाठवू नका. अभ्यास बुडतोय म्हणून हे पाठवलं तर त्याचे दोन प्रकार होत, दोन त्रास होतात. एक म्हणजे तो आजार जो आहे तो थोडासा लांबतो आणि त्याचबरोबर त्या मुलापासून इतरांना, इतर मुलांनाही आजार होतो आणि इतर मुलांपासून त्यांच्या घरातल्या लोकांना आजार होतो. अशा प्रकारे आजार पसरत जातो. त्याच्यामुळे लहान मुलांची काळजी हीच घ्यायला पाहिजे. विशेषतः छोटी मुलं असतात त्यांच्यामध्ये सर्दी खोकला वाढला तर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते किंवा त्याचा खोकला खूप लांबणीवर टाकण्या होण्याची शक्यता असते. तर अशा बाबतीमध्ये त्यांनी योग्य त्या डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरचे योग्य ते उपचार निश्चितच करणं आवश्यक आहे. परंतु आत्ता जर पाहिलं तर असं लहान मुलांमध्ये हा जास्ती होतोय अशा प्रकारची कुठलीही आकडेवारी समोर आलेली नाहीये. सर, आपण जसं सुरुवातीला म्हटलं की हा नवीन व्हेरियंट सापडला आणि अनेक आता राज्यांमध्ये याचे रुग्ण सापडत आहेत, तर या व्हेरियंटचा बघता हे रुग्ण आणखी वाढू शकतात का? काही प्रिकॉशन्स सरकारी पातळीवर असतील किंवा इतर पातळीवर असतील ते घ्यावी लागतील का? याचा प्रसार वाढण्याची शक्यता किती आहे? आधी आपण वैयक्तिक याच्याबद्दल बोललो की या सगळ्या गोष्टी आपण मास्क आणि हात स्वच्छ धुणं, गर्दीत जाणं टाळणं हे तर केलं पाहिजे. लस घेतली नसेल तर लस घेतली पाहिजे. पण या प्रकारची जी साथ असते जी मोठ्या प्रमाणावर पसरते किंवा ज्याची महामारी होऊ शकते अशा प्रकारच्या याच्यामध्ये शासकीय नियंत्रण किंवा आरोग्य खात्याचं नियंत्रण खूप आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, आधीच्या कोविडप्रमाणे हाही परदेशातून भारतात आला. केरळमध्ये गेलेली व्यक्ती असेल किंवा इतर ठिकाणी जी असतील हे कुठंतरी परदेशी जाऊन आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले. त्याच्यामुळे परदेशाहून आलेल्या लोकांची तपासणी करणं हे आवश्यक आहे आणि जर त्यांच्यामध्ये जर कोणी पॉझिटिव्ह सापडलं तर त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे म्हणतो की लसीकरण, आज परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी खासगी हॉस्पिटल्समध्ये तर ही लस उपलब्ध नाहीच, परंतु ज्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे तिथेही ती पुरेशा प्रमाणात आता नाहीये. त्याच्यामुळे जर आणि जर कोणाला घ्यायची असेल एका डोस एका वायलमध्ये साधारणतः 10 डोस, त्याच्यामुळे 10 रुग्ण जमल्याशिवाय ही लस दिली जात नाही आणि त्याच्यामुळे एखाद दुसरा एकटा दुकटा माणूस जो जातो सरकारी रुग्णालयात ती लस घ्यायला त्याला ती मिळत नाही. तर सरकारने तातडीने या पद्धतीची उपाययोजना करून त्याचा योग्य तो साठा करून ठेवला पाहिजे आणि ती कुठं कुठं अवेलेबल आहे हे लोकांपर्यंत जाऊन त्याचं लसीकरण मोहीम पुन्हा एकदा थोडीशी राबवायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारचे गर्दीचे ज्या काही घटना आहेत, आता 31 डिसेंबर आलाय किंवा हे डिसेंबर अखेरीस ख्रिसमस आणि या गोष्टींमुळे सुट्ट्या असतात, पार्ट्या असतात, लोक परगावी जातात, तर अशा वेळी त्याच्यावर बंदी घालण्यापेक्षा त्याच्यावर काही नियंत्रण आणले पाहिजे. उदाहरणार्थ मास्क घालणं किंवा थोडं अंतराने बसवणं. आपण पूर्वी लॉकडाऊन मध्ये जे केलं होतं की 2 खुर्च्यांमध्ये 3 फूट 6 फूट अंतर ठेवा आणि बसा आणि कार्यक्रम हे करा किंवा ठराविकच गर्दी टाळा, ठराविकच लोकांना उपस्थित राहू द्या. अशा प्रकारची काळजी ही सरकारी स्तरावर ही घेतली गेली पाहिजे हे निश्चित आहे. आणि लोकांमध्ये हे जे भीती आहे की हा कोरोना पुन्हा आणतो, तर कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटे इतका निश्चितच गंभीर नाही
पण तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला काहीही त्रास होणार नाही हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्यासाठी लोकांमध्ये जी काही सतर्कता आहे हे वाढवण्यासाठीची आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन हे निश्चितच केले पाहिजेत. आपल्या चॅनेलतर्फे आजचा हा जो कार्यक्रम आपण करताय हाही त्याचाच भाग आहे की लोकांमध्ये याच्यामध्ये भीती जायला पाहिजे. नुसती भीती नाही तर ते डोळे उघडे ठेवून त्यांनी सतर्क राहून या आजाराला किंवा या साथीला तोंड दिलं पाहिजे. बरं, अगदी शेवटचा प्रश्न सर, आपण बघितलं तर कोविडमध्ये अनेक म्युटेशन झाले, त्यांचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला सुद्धा केलेला आहे, नवीन नवीन व्हेरियंट सुद्धा आले, तर अशा वेळी कोविड हा कधीच जाऊ शकत नाही आपल्यामधनं, तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे नवीन व्हेरियंटच्या माध्यमातून आपल्यासोबत कायम राहील असं वाटतंय. असं आहे की हे हा सृष्टीचा नियम आहे किंवा जीवशास्त्राचा नियम आहे की तो त्याच्या काळापर्यंत जगतो. त्याच्यामध्ये जे काही त्याची पुनरुत्पादन होत असतं त्यावेळेला जे काही बदल घडतात किंवा बिघाड घडतात त्याच्यामधून नवीन त्याच्यामध्ये उत्परिवर्तन होतं किंवा म्युटेशन होतं आणि नवीन प्रकारचा व्हेरियंट येतो. तर ही दीर्घकाळपर्यंत चालतच राहणार. फक्त महत्वाची गोष्ट अशी की मागही हे सांगितलं होतं की कोरोनाची साथ किंवा महामारी नक्की संपली आहे परंतु जगातल्या काही ठराविक पॉकेट्समध्ये हा अधूनमधून येतच राहील, म्हणजे तो त्याची एंडेमिक होईल. म्हणजे साधी साथ असते त्याचं ते थोडी मोठ्या प्रमाणात थोड्या मोठ्या भूभागात म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये काही राज्यांमध्ये अशा प्रकारे ती चालू राहील. त्याप्रमाणे ते जगभरात चालू होते परंतु तो पूर्णपणे नष्ट होईल अशा प्रकारची खोटी आशा बाळगणं निश्चितच चुकीचं राहील. उलट जगातले शास्त्रज्ञ किंवा जगातले सर्व जगातली आरोग्य खातं WHO अशा प्रकारचे ज्या काही संस्था आहेत ते ह्याच्यावर खूप पाळत ठेवून आहेत, सर्व्हिलन्स करतात आणि त्यामध्ये कुठे जर वाढ असेल तर त्याप्रमाणे सर्व जगामध्ये हा संदेश जातो आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी या घटकेला हा जो व्हेरियंट आहे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे VOI अशा प्रकारचा आहे तो धोकादायक नाही असंच सगळीकडे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं. त्याच्यामुळे ही सतर्कता बाळगण्यासाठी आत्ताचे सर्व हे जे काही संदेश जात आहेत किंवा जे काही उपाययोजना राबवल्या जातात त्या पद्धतीच्या आहेत. निश्चित सर, खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढला आम्हाला ही सर्व महत्वाची माहिती दिली. त्यामुळे सरांनी जसं सांगितलं की हा व्हेरियंट जरी सिव्हिअर नसला तरी सुद्धा आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि सातत्याने हात धुणं असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी गेला तर मास्क वापरणं हे आपण आता सुरू करायला हवं. तुम्हाला याबाबतचे सगळे अपडेट्स मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर मिळतील आणि त्याचबरोबर या संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुम्ही मुंबई तक .in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचू शकता. धन्यवाद.